सबस्क्राइब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मैत्री फॉर टेक्निक या आपल्या यूट्यूब चॅनल परिवारामध्ये मी संतोष तेरसे आपले मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की आजपासून ही संच मान्यता टॅप ओपन झालेली आहे. या ठिकाणी खाली जर पाहिलं तर फॉरवर्ड फॉर संच मान्यता इथे लिहिलेलं आपल्याला दिसेल. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सगळे चेक करायचं आहे, इयत्ता आणि इथे नंबर ऑफ गर्ल्स, नंबर ऑफ बॉईज आणि एकूण विद्यार्थी, नंबर ऑफ स्टुडंट हे संपूर्ण चेक करायचे आणि एकूण पट आपलं चेक करायचं आहे. हे जर ओके असेल, आपल्या शाळेमध्ये जी मुलं आहेत आणि तो पट आणि हा पट जर जुळत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आणि जर का जुळत नसेल तर मात्र या ठिकाणी आपल्याला या स्टुडंट पोर्टलवरती काहीतरी अपडेट करायचं राहून गेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. पण जुळत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, इथे आपण फॉरवर्ड टू संच मान्यता करू शकतो. या स्टुडंट पोर्टलवरती आपल्याला हे एवढं एकच काम करायचं आहे की संच मान्यता ह्या टॅबमध्ये जो आपण रिपोर्ट 2018-19 हा जो रिपोर्ट आहे हा आपल्याला संच मान्यतेसाठी पाठवायचा आहे. पण पाठवताना एकच काळजी घ्यावी लागेल की हे पट आपला जो आहे हा पट आणि शाळेचा पट हा जुळला पाहिजे, तरच आपण इथे करू शकतो. हे माझी शाळेचं आहे आणि हा माझा पट व्यवस्थित आहे, त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवतो फॉरवर्ड फॉर संच मान्यता. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा एक मेसेज येईल, या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करायचं आहे. ओके, आता हा जो पट आहे मित्रांनो हा पट आपण संच मान्यतेसाठी क्लस्टर लेवलला पाठवला, क्लस्टर लेवलवरून तो पुढे पाठवला जाणार आहे. ह्या पोर्टलवरचं एवढंच काम आहे, ह्याच्यानंतर आपण संच मान्यता या पोर्टलवरती जाणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ह्या आपल्या सरळच्या पोर्टलवरती आल्यानंतर शाळा यामध्ये आपल्याला जायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्कूल संस्था संच मान्यता या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, हां, याच्यानंतर इथे संच मान्यता आणि संच मान्यता अपंग कल्याण आपल्याला या ठिकाणी संच मान्यता याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकावा लागेल. हा आपला स्कूलचा जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे तोच या ठिकाणी टाकावा लागेल. मी पटापट या ठिकाणी टाकून घेतो. या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपण लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं ओपन होईल. या ठिकाणी जर वरती पाहिलं तर आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन, त्यानंतर वर्किंग फर्स्ट वर्किंग टीचिंग स्टाफ जो आहे तो 1 ऑक्टोबर 2018 आणि नॉन वर्किंग. तर याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती फायनलाइजच आहे. या ठिकाणी आपल्याला हे जे आहे 2 नंबरचं टॅब हे आपल्याला फायनलाइज करावं लागेल. यानंतर इथे आपल्याला वर्किंग टीचिंग स्टाफ ॲज ऑन 1 ऑक्टोबर 2018 इथे मीडियम आपलं मराठी, त्यानंतर आपला जो स्टाफ आहे तो आपल्याला इथे भरावा लागेल. सध्या जो कार्यरत स्टाफ आहे 1 ऑक्टोबरला तो आपल्याला इथे भरावा लागेल. या ठिकाणी माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे अपडेट करावं लागेल. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अपडेट. ही माहिती मात्र व्यवस्थित आपण भरून घ्यायची. आपली जशी शाळा असेल आणि आपल्या जर कार्यरत जे शिक्षक असतील त्यांची इथे माहिती व्यवस्थित आपल्याला इथे भरावी लागेल. नंतर अपडेटवरती क्लिक करा. या ठिकाणी डेटा अपडेट सक्सेसफुली, त्यानंतर इथे आपल्याला काय करावं लागेल, फायनलाइज करावं लागेल हा डेटा. ओके, फायनलाइज आपण करूया. डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज? ओके, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डेटा इज फायनलाइज. आता इथे दिसत नाही, आपल्याला इथे काय करावं लागेल, सिलेक्ट ऑप्शन करून मराठी, त्याच्यानंतर आपल्याला जे या ठिकाणी माहिती भरलेली आहे ती आपल्याला दिसणार, तोपर्यंत ती दिसणार नाही. ओके, तर या ठिकाणी बघा हिरव्या रंगाचं झालं आहे, म्हणजे फायनलाइज झालं. आता आपल्याकडे नॉन टीचिंग स्टाफ हा आपल्याकडे काय नसतो,
हा विषय जो आहे तो हायस्कूलचा असतो, तरी आपल्याला ते फायनलाइज करावं लागणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही जी माहिती आहे, हेड क्लार्क, सिनियर क्लार्क वगैरे हे आपल्याकडे काय विषय नसतात, त्यामुळे हे आपण असंच अपडेट करून फायनलाइज करून टाकायचं. इथे काही 0 0 0 लिहायची पण काही तशी आवश्यकता नाही आहे अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की डेटा इज फायनलाइज, हे तिन्ही टॅब आपले फायनलाइज झालेले आहे. बेसिक टॅब हा आधीच फायनलाइज असतो, त्यानंतर आपण हा जो टॅब आहे 2 नंबरचा वर्किंग टीचिंग स्टाफ आणि त्यानंतर नॉन वर्किंग टीचिंग स्टाफ, सॉरी वर्किंग नॉन टीचिंग स्टाफ, हे दोन्ही आपण टॅब पूर्ण केले, म्हणजे हे तिन्ही टॅब आपले पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रोग्रेस बारमध्ये पाहू शकतो, या ठिकाणी पहा सेव 100% आणि फायनलाइज 100%, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनलाइजचं जे काम आहे पूर्ण संच मान्यतेचं, ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. ओके, तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्याला लक्षात आलं असेल की आपण आपल्या शाळेचं संच मान्यता कशा प्रकारे फायनलाइज करायची. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, गुड बाय अँड टेक केअर.